हॅलो फ्रेंड्स, मी आहे तेजश्री आणि वेलकम टू तेजश्रीची दुनिया। आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। मी सुद्धा बरी आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या लाईफमध्ये जे माझं डेली रुटीन असतं ते मी तुम्हाला सांगते। मी एक वर्किंग वुमन आहे, तसंच एक माझं लहान बाळ आहे 10 महिन्याचं आणि माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे। तर सकाळी 8 ते 8:30 मी उठते आणि सगळ्यात पहिले जे मी काम करते ते म्हणजे मी गरम पाणी किंवा जे कोमट पाणी असतं ते पिते। त्याच्यानंतर माझं जे काय काम आहे अंथरूण उचलणं वगैरे ते करते। मोस्ट ऑफ द टाईम अमितच करतो, पण कधी कधी तो लेट उठला तर मीही त्याला मदत करते। आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं काम की माझ्या बाळाबरोबर म्हणजे माझ्या रुहांशबरोबर सकाळी मी थोडं खेळते, कारण की तो झोपेतून उठल्यावर तो पण जरा फ्रेश होतो त्याच्यामुळे। आणि बाकीचे जे त्याचं आवरणं आहे ते मला सोपं जातं आणि मला त्याच्याबरोबर जास्त नंतर टाईम नाही मिळत। मध्ये थोडंसं ब्रेक वगैरे असेल तरच मी त्याच्याबरोबर खेळू शकते। माझी मोस्टली शिफ्ट 8:30 ते 11:30 असते, म्हणजेच दुपारचे 8:30 ते 11:30। तर आता सगळ्यात पहिले मी माझं आवरून घेते, म्हणजे माझा जे चहा नाश्ता करून घेते। मोस्टली तरी मी चहा नाही पीत, पण बिस्किट खाल्लं चहाबरोबर तर तेवढंच। आणि आता मी कॉफी पिते आहे, कारण की काल रात्री खूप जेवलेली आणि लेटसुद्धा झालेलं जेवायला, त्याच्यामुळे मला आता भूक नव्हती, म्हणून मी जरा कॉफी पिऊन घेते। आधी जेवायचं आणि जे काय खायचं प्यायचं नाश्ता करायचं आहे ना ते मी माझं आधी आवरते आणि मग रुहांचं करते, कारण की मग त्याचं सगळं आटपायला खूपच जास्त लेट होतो आणि मग माझं नंतर परत जेवण वगैरे राहिलं तर मला लॉग इन करायला लेट होतो। म्हणून इथे मी आधी माझं आवरून घेतो आहे। तो बघा कसा नाचतो आहे। आणि आता मी आणि अमित काहीतरी गप्पा मारतो आहे। सकाळी त्याचं पण काय काय काम असतं जे म्हणजे मी त्याला सांगितलेलं आहे ते तो करतो। माझे चहा पिऊन झालं की मग मी रुहांचं जे काय नाश्ता आहे ते सकाळचं नाश्ता बनवते। आज मी त्याला सेरेलॅक देत आहे। मोस्टली मी त्याला नाचणीचं सत्व किंवा ज्वारीचं सत्व देते, पण ज्वारीचं सत्व आता संपलेलं, ते मे बी अमित किंवा मी जाऊन खाली घेऊन येऊ। आणि नाचणीचं सत्व मी त्याला कालच दिलेलं आणि हवेमध्ये थोडा गारवा होता म्हणून नाचणी थोडी थंड असते, म्हणून मी त्याला नाचणीचं सत्व नाही दिलं। तर मी प्रेफर करते की त्याला मी आज सेरेलॅकच देऊ, म्हणून मी इथे सेरेलॅक बनवते आणि त्यालासुद्धा ते आवडतं, तो खातो। सकाळी थोडं तो नाटकी करतो, पण आम्ही जरा टी व्ही वगैरे लावून त्याला गाणी वगैरे लावून सेरेलॅक एक देतो। त्याला भरवण्याच्या आधी आहे ना मी थोडंसं बोटाने कुठची पण गोष्ट त्याला तोंडाला लावते बोटाने, म्हणजे कसं त्याला थोडी टेस्ट डेव्हलप होते। जर एकदम मी त्याला काही भरवलं ना तर तो एकदम म्हणजे लहान मुलांना एकदम ते असं एकदम काहीतरी भरवल्यावर असं वेगळं वाटतं, त्यांचे रिॲक्शन थोडे वेगळे होतात। म्हणून मी आधी बोटाने कोणतीही गोष्ट थोडीशी त्याला चकवते, म्हणजे त्यांची पण टेस्ट डेव्हलप होते। इथे मी त्याला भरवताना टी व्ही लावला आहे आणि टी व्हीवर मी त्याला बालगीतं आणि जे आपले पोयम्स असतात ते लावते। त्यालाही ते आवडतात, तो आवडीने सगळं बघतो। आणि खाण्याच्या वेळेला तर मोस्टली मी लावतेच त्याच्या, म्हणजे त्यालाही ते एक एक समजतं की काय काय गाणी असतात। आणि मेन तर तो हे सगळं बघून आता ऑब्झर्व करतो स्वतः आणि त्याच्यामध्ये काय आहे ते तो स्वतः ॲक्शन पण करतो। म्हणजे आम्ही पण त्याला शिकवलं नाही आहे, पण ह्याच्यावरनं मला समजलं की त्याला पण म्हणजे तोसुद्धा नीट बघतो आहे, एखाद्या गोष्टीकडे बघून त्याला तो शिकतो आहे आणि हेच चांगली डेव्हलपमेंट आहे त्याची। त्याच्याबरोबर भरवताना बडबड करावी राहावी लागते आणि जर गरम वगैरे असलं ना जेवण की तो लगेच ऊ करून सांगतो, त्याला बोलता येत नाही पण तो त्याच्या भाषेमध्ये इशारे करून किंवा ऊ करून तो प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो। तो खूप टॉकेटिव आहे माझ्यासारखाच मे बी, आणि मस्ती तर भयंकर आहे त्याची। आमची पण सगळी गाणी पाठ झाली आहेत। त्याला
त्याला भरवेपर्यंत मम्मी त्याचं पाणी वगैरे थोडं गरम करत ठेवते आणि बाकी अमित जे काय आवरायचं आहे बेडरूममधलं ते सगळं आवरून घेतो. म्हणजे आम्ही नंतर थोडे फ्री होतो आणि सकाळचे 2 तास तरी 1.5 ते 2 तास माझे रुहांशास मागे जातात आणि त्याच्यानंतर मग मी माझं जे काय काम आहे ते करते. त्याचं खाऊन झालं की त्याला थोडं बसवून पाणी पाजते आणि त्याला बसवूनच ठेवते. म्हणजे त्याला ढेकर येईपर्यंत 15 ते 20 मिनटं मी बसवते. लहान मुलांना कधी पण खाल्ल्यानंतर आपण ढेकर दिला पाहिजे, नाही तर त्यांना त्रास होतो आणि त्यांना समजत नाही, ते आपल्याला सांगू नाही शकत. म्हणून नेहमी लहान मुलाला बसल्यावर थोडं पाठीवर हात फिरवलं की ते ढेकर देतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे काय करायचं ते करायचं. इथे मी त्याला बसवलं आहे तोपर्यंत मी त्याच्या डोक्यावर तेलसुद्धा घालते. रात्रीचं मी मोस्टली आता अवॉइड करते कारण की वातावरण थंड आहे आणि बाहेर पाऊस तर आहेच. जर पाऊस नसेल गरम असेल तर मी त्याला रात्रीच तेल घालते, नाही तर मी त्याला रात्रीचं तेल नाही घालत कारण की मग सर्दी होण्याची शक्यता असते आणि तो फॅनखाली आम्ही फॅनखालीच झोपतो दोघं, त्याच्यामुळे मग उगाच थंडी वगैरे वाजेल. म्हणून मी अवॉइड करते रात्रीचं तेल घालणं. आणि आता त्याला मी थोडं औषध पाजायला हे करते. औषध पाजताना तो खूप त्रास देतो म्हणून त्याला काय ना काय हातामध्ये असं द्यायचं किंवा काहीतरी त्याच्याशी बडबड करत राहायचं. मोस्टली अमितला मी सांगते की मी जोपर्यंत औषध देते तोपर्यंत तू त्याच्यावर काहीतरी बडबड कर, त्याला एंगेज कर, म्हणजे तो पटकन औषध पितो, नाही तर औषध पिताना तो खूप त्रास देतो. आणि ना तो खूप वळवळा झाला आहे त्याच्यामुळे तो औषध इथे तिथे सांडतोसुद्धा आणि त्याचं मन नसलं तो फूर करून उडवतो. म्हणजे ते मुलं म्हणजे मुलंच असतात लहान, आपल्याला माहिती आहेत त्यांची एक एक हरकते कशी असतात. तर औषध पाजून झाल्यानंतर आता मी इथे त्याला मॉलिश करायला घेणार आहे. तर मॉलिश करताना पण तो खूप त्रास देतो. आधी लहानपणी त्याला आवडायचं, म्हणजे एकदम लहान असताना तर मावशीच यायच्या. त्याचं जन्मल्यापासून ते 6 महिन्यापर्यंत एक मावशी ठेवलेली आम्ही, तेच त्याच्या मॉलिश करायच्या. पण नंतर कोरोनाची जी सेकंड लाट आलेली ती त्याच दरम्यान आलेली जेव्हा तो 6 महिन्याचा होता. आणि मग आम्ही मावशींना पण नको सांगितलं कारण की ऑफकोर्स त्या पण सगळीकडे दुसऱ्यांच्या घरी जायच्या आणि सगळीकडे खूप वातावरण खराब झालेलं सेकंड लाटनंतर. त्याच्यामुळे मग मीच त्याला घरी मॉलिश करायला लागली. त्याला मॉलिश करताना मी ऑलिव्ह ऑइलच वापरते आणि त्याच्या डोक्यामध्ये वगैरे घालण्यासाठी जे आपलं खोबरेल तेल असतं त्याच्यामध्ये लसूण आणि ओवा गरम करून ते तेल वापरते. म्हणजे त्यांना सर्दी वगैरे होत नाही मोस्टली. मॉलिश करताना सुद्धा मी मोस्टली टी व्ही लावूनच ठेवते. म्हणजे कसं तो ते बघत बसतो आणि मी त्याला मॉलिश करत बसते. त्याला पोटाला मॉलिश केलेला आणि चेहऱ्याला मॉलिश केलेला अजिबात आवडत नाही. तो खूप मग असा हे करत बसतो. चेहऱ्याला तर नाकाला वगैरे तो हात लावायला नाही देत, पण मी काय ना काय त्याला गुंतवून वगैरे ट्राय करते आणि पायाला वगैरे व्यवस्थित मॉलिश करून घेते. ऑफकोर्स मी पण त्या मावशींचं बघून बघूनच शिकली आहे कारण की मीसुद्धा माझी मॉलिश 3 महिने डिलिव्हरीनंतर करून घेतली कारण की माझं पण सी सेक्शन झालेलं. आणि जर मला असं वाटतं जर मी स्वतः इंडिपेंडेंट आहे तर मी माझ्यासाठी एवढं तरी करू शकते की मी माझ्या म्हणजे जे काही शारीरिक आपली गरज आहे डिलिव्हरीनंतर मॉलिश वगैरे आपली आपण केलंच पाहिजे चांगलं शरीराला. आणि 1 महिना का आपण चांगलं 3 महिने करून घेतलं पाहिजे म्हणून मी 3 महिने चांगलीच मॉलिश करून घेतलेली मावशीकडनं. आणि आता मॉलिश झाल्यानंतर त्याच्याबरोबर थोडंफार खेळते. तोपर्यंत मम्मी पाणी गरम केलेलं असतं ते बालडीमध्ये ओतते आणि इथे त्याच्याबरोबर काय काय ॲक्टिव्हिटीज करत राहाव्या लागतात कारण की मग परत तो इथे तिथे नाचणार आणि तेलाचं अंग आहे म्हणून जरा त्याच्यावर शांतपणे त्याला बसवून ठेवा लागतो. कधी कधी तो तर कंट्रोलच्या बाहेरच होतो, इथे तिथे वळवळेगिरी करतो. आणि मी इथे रुहांशला आंघोळ घालण्यासाठी ही बाथ चेअर घेतली आहे. ह्या बादशेअरने तर मला एकदम इझी पडलं आहे कारण की तो 6 महिन्याचा होता आणि 6 महिन्याचं बाळसुद्धा त्यांना स्वतःवर बॅलन्स नसतो तर ते लोक वळवळतात म्हणून मग बादशेअर खूप इझी पडली. आंघोळ झाल्यानंतर मम्मी त्याला पुसायला घेते, तोपर्यंत मी बाथरूम सावरते आणि त्याचे कपडे वगैरे पण घेऊन येते.
त्याला आवरण्यामध्येच माझे पूर्ण हालत खराब होते. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की मला परत नाश्ता करायला लागेल किंवा जेवायला लागेल, कारण की तो खूप म्हणजे काय माहीत नाही त्याला कपडे वगैरे घालायला खूप कंटाळ येतात. आणि मग आणि हे सगळं काम तर दुसऱ्यांकडनं तर पॉसिबलच नाही आहे करून घेणं. कधी कधी रात्री मला नाही जमत त्याला, म्हणजे जर खूप काम असेल तर मला थोडं पण ब्रेक बिक घेता येत नाही. मग त्यावेळेला अमित किंवा कोणतरी बहीण किंवा मम्मी त्याला तयार करते, पण तो त्यांना म्हणजे 3-4 माणसं लागतात त्याला तयार करायला. खूप डिफिकल्ट आहे त्याला सांभाळणं. त्याला काय ना काय हातामध्ये देऊन एंगेज करून, अरे माझे बाबू माझे शोना असं करून करून मी त्याला थोडं कंट्रोलमध्ये आणते आणि त्याला पटपट पटपट मॉलिश करते. इथे मी त्याची आंघोळ झाल्यानंतर त्याला देवाला वगैरे तो पाया पडला की मग थोड्या वेळ तो मम्मीबरोबर खेळतो किंवा मग मम्मी त्याला गाणं वगैरे बोलून दाखवते आणि मग तो झोपतो. हा जो ब्रश आहे ना तो माझ्या पप्पांचा ब्रश आहे, हेअर ब्रश. किती नटखट आहे बघा ना तो. देवाला पाया पडताना एकदम व्यवस्थित पडतो तो कधी पण बघा. तो मग मम्मी त्याला घेते आणि झोपायला नेते. तोपर्यंत जे बाहेर तेल वगैरे आहे ते मी पुसून घेते आणि मग आतापासनं जी आहे ती माझी कामं चालू होतात. फायनली मग जे काही सामान आहे त्याला आवरायचं, त्याचे पावडरचा डबा वगैरे, ते मी इथे करून घेते. आणि ते कपडे वगैरे जे सुकलेले आहेत ते मी इथे काढूनसुद्धा घेते. आणि ही सगळी कामं छोटी छोटी असतात आपल्या रोजच्या दिवस याच्यातली. वगैरे पुसून झाली की मग आंघोळीला जाते. मी मोस्टली आधी आंघोळ नाही करत सकाळी उठल्यावर, कारण की मग रुहांचं जे मॉलिशचं काम वगैरे असतं त्याच्यामुळे अंगाला तेल लागतं आणि मी रुहांशला तयार वगैरे करण्यात खूप थकून जाते. मग मी माझी आंघोळ नंतर होईपर्यंत 11 तरी वाजतातच, कधी कधी तर 11:30 वाजतात. मग मी माझं सगळं आवरून घेते आणि तोपर्यंत मग रुहांश पण झोपलेला असतो. तो आता झोपला की मग तो 12 किंवा 12 कधी तो 1 वाजता पण उठतो. त्याची काही गॅरंटी नसते, कारण की त्याची झोप बोलतात ना कावळ्याची झोप का बोलतात ते मला माहीत नाही, पण असं बोलतात ज्यांची कमी झोप असते त्यांची कावळ्याची झोप. मग माझी आंघोळ वगैरे करून झाली का मग मी शांत बसते आणि जे माझे यूट्यूबचे व्हिडिओज आहेत ते एडिट वगैरे करायचे असतील तर ते मी एक तास वगैरे बसते आणि ते करते, अपलोड करायचे असतात ते. त्याच्यानंतर मग किचनमध्ये काही कामं असतील जसं काही चपात्या वगैरे असतील करायच्या ते थोड्याफार करून घेते. म्हणजे कसं कधी कधी मम्मीला पण हेल्प होतं आणि कधी संध्याकाळचं मोस्टली काय काय भाजी वगैरे करायची असेल तर मला थोडा वेळ मिळाला तर मी करतेच. आणि साईड बाय साईड मम्मी मग मशीन लावायची कामं वगैरे करून घेते, कारण की रुहांच्या मागे आमच्या दोघींचा पण वेळ जातो ऑफकोर्स. मग जे काय कपडे असतात ते सगळे वाळत घालते. ते सगळं झालं की थोडीफार कामं बाकीची पण असतात. आपण काय असं ठरवून कामं नाही करू शकत, काय ना काय वेगळी कामं येतातच. ते सगळं झालं की तोपर्यंत मग वाजतात 12:30 वाजून जातात. 12:30 झाले की रुहांश उठतो आणि मग आता तो उठलेलाच आहे. आता मम्मीने थोड्या वेळ त्याला घेतलं आहे. 12:30-1 दरम्यान वेळ झालेली आहे. आता मी त्याची खिमटी करते आहे. खिमटी करता करता साईड बाय साईड मी त्याच्यासाठी फ्रूट आहेत पप्पाने आणलेले, म्हणजे द्राक्ष अंडी आहेत पप्पाने, ती मोठीवाली असतात ना रेड कलरची, ती मला पण खूप आवडतात आणि रुहांशला पण खूप आवडतात. तर ती द्राक्ष मी सोलणार आहे, म्हणजे त्याचे जे सालं असतात ना ती मी काढणार आहे. आणि त्याच्या आतल्या ज्या बिया असतात त्या पण खूप जाड्या असतात, त्या पण मी काढणार आहेत. कारण की कारण तो छोटा आहे त्याला असं खाता नाही आहेत, तर त्याला थोडंसं मम्मी असं थोडं थोडं त्याला एकदम पुस करून ते द्राक्ष भरवते. आवडतं त्याला खूप खायला, त्याला खायला फ्रूट्स खायला खूप आवडतात त्याला. तो मम्मीवर मोसंबी वगैरे पण खूप आवडीने खातो, केळीसुद्धा आवडीने खातो, ॲपल पण खातो. पण आता आता तो ॲपल खायला नाटकं करतो, त्याचा मूड असेल तर तो खातो, नाहीतर मग त्याच्यामागे खूप आपल्याला मेहनत करायला लागते.
तर आता इथे मी फळं सोडून ठेवली द्राक्ष आणि आता खिमटी पण झाली आहे, तर खिमटी थंड होईपर्यंत मी जेवून घेणार आहे मी आणि अमित, कारण की त्याला भरवल्यानंतर मला लगेच लॉग इन करायचं असतं. तर इथे पप्पांनी चिकन आणलेलं आणि भाकऱ्या आणलेल्या, सॉरी मटण आणलेलं त्या दिवशी पप्पांनी आणि भाकऱ्या आणलेल्या आणि काही फिश होतं तर ते पप्पांनी खाल्लं, मम्मीला नको होतं म्हणून आम्ही ते खाल्लं, ज्या चपात्या वगैरे केलेल्या त्या संध्याकाळी. आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती मस्त, पाऊस पण पडत होता आणि ते ॲज युजल रुहानशी मस्ती चालली आणि आमचं जेवणसुद्धा झालेलं. तर आता माझं जेवल्यानंतर मग रुहानचा जो लंच टाईम असतो तो असतो आणि इथे ऑलमोस्ट मला 1.5-1.5 मे बी जास्तच वाजलेले असतील आता. आणि मी त्याला भरवते, त्याला भरवेपर्यंत माझं एकदम कट टू कट टायमिंग होतं आणि 2 मग मला माझ्या लॉग इनची तयारी करायची असते. तर इथे परत तेच टी व्ही लावला आहे आणि तो आपले जे सॉन्ग्स आहेत ते एन्जॉय करतो आहे. आता त्याचं जेवण झालं आहे, आता मी त्याला त्याच्या वॉकरमध्ये ठेवते आणि बाकीचं सगळं आवरून घेते आहे. आता बाकी सगळं किंवा त्याला पाणी वगैरे पाजते, त्याच्यानंतर त्याला मम्मीकडे देते. आता फायनली मी माझं लॉग इन करायला जाणार आहे, लॉग इन 2 करायला स्टार्ट करते. ते सगळं स्टार्ट होईपर्यंत 2:30 म्हणजे 2:30 जे लॉग इन आहे, माझं काम आहे ते स्टार्ट होतं. तर अशा प्रकारे मी माझं डेली रुटीन, माझं बाळ आणि माझं जे काही घर आहे आणि माझं काम मी अशा प्रकारे सांभाळते. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुम्ही कशाप्रकारे हे सगळं हँडल करता आणि तुम्ही काय काय करता. आणि ऑफिसचं काम तर हे खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी, पण बाकीचंसुद्धा मी बॅलन्स करायला ट्राय करते आणि अशा प्रकारे मी माझं लाईफ आहे ते बॅलन्स करते. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय.